सूचना: प्रस्तुत व्हिडिओतील व्यक्ती बहिरा असून त्याला ऐकू जात नाही, मोठ्यांना बोललं तर त्याला ऐकू जाते. या व्हिडिओमध्ये मी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, तरी त्याचा विचार करावा. धन्यवाद. श्याम माय बीन आलं का बहिरं हे? काय रे बिपिन, कुठे चाललाय? घरी चाललो काका. बर बर, मला वाटलं घरीच चालला. डब्याचं विचारून घ्यावं का, नाही तर अजून वापस पाठवून आल्यावर विचारून घेतो. काका डबा आणू काय? नाही नाही, बरं येताना आपलं काम करशील काय? डबा आण जो आपला. भैरू बांधून ठेवलाय काकूने तुया. हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला, हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. मामाने जा माझी 2000 मध्ये धंदा केला. बापरे बोलले ताकद नाला रे बा तू, तर आताच तर गेलता तू. हा काका डुकरा ना गेलता काय? डुक्कर काका ते डुकोय ना, काही नाव ठेवान काय? तेच काय जे असन ते पूक पाक काय तो जवानी गिवानी तर भल्ली उरायली रंगात. या वर्षी 2020 मध्ये कार्यक्रम आहे घेतला करून त्या लग्ना गिग्नाचा. ये ये बस ये. हा येतो येतो. मलाही वाटू राहिलं का या वर्षी आपलीचा तेवढा सांड पिवळा करून टाकाव म्हणजे काम मुक्त होऊन जाते. मय कोणता सांडो काका? अरे मय पोरग काही म्हणता का काका? एवढा चांगला पोरगा राजू तुमचा आणि त्याला काय सांड घेऊन असे शब्द म्हणता का बावा? ते आमच्या बापलेकाचं प्रेम आहे, जसं तुया नाही का पुऱ्या गावाचं तुयावर तसं प्रेम आहे. तुला चिरकुट्या चिरकुट्या म्हणते, तुला माहित आहे काय? काय चिरकुट काही म्हणता काका? ते तसंच असते बाबू, ते तुला माहित नाही पण पुरं गाव तुले चिरकुट्या म्हणते. आता मलाही चिडवत असल लोक नाही तर का बैर्या बैर्यात म्हणते तुले काय? नाही हो काका, एवढं चांगलं व्यक्तिमत्व तुमचं आणि तुम्हाला काही म्हणन का राजू? मग तुम्हाला म्हटलं तर बस आमचं तर चिडवते का काही मले? मी काय म्हणतो या वर्षी आपल्या गळ्याचं उरकूनच टाका आणि मस्त बँड सांगा, मस्त 40-50 हजाराचा बँड सांगा. पुट्टे मस्त नाचते. बँड गायले बे, मस्त डीजे सांगतो ना, मस्त पुट्टे नाचते. मग डीजे सांगा का बँड सांगा, तुमच्या कोणत्या कामाचा आहे तो? ऐकू दे काही काय? डीजेला परमिशन नाही ना काका? मी काय म्हणतो नाचत दे ना सांगू. नाही बे चांगलं नाही वाटत ते गावात, अशा गोष्टीसाठी राजा तगडा हुंडाही पाहिजे ना. हुंडा म्हणजे हुंडा गिंडा नाही घ्यायला का काय? नाही हो काका, हुंडा म्हणजे तुमचं पोरग करते काय? काहीच तर नाही करत तो. अबे शेती नाही करत का तो? शेती शेती आहे पण 2 एकरवाल्याला कोण देते आजकाल हुंडा बावा? 2 एकर गायले बे, 24 एकर आहे ना. 24 कधी घेतली हो काका तुम्ही? काही सांगितले नाही बावा कधी, म्हणजे कधी घेतली तुम्ही? तुया नाही का 22 एकर आणि मुळे 2 झाले 24. तेरा बाप या छोडकर गया था की तेरी मां? अहो ते 22 एकर मई होय ना बावा, एकच भारी आहे माझ्या डोक्यावर, मला दुसरी बायको नाही पाहिजे. तू आपला माणूस हो राजा, आता शेजारी जर कामात नाही पडलं तर मग कोण पडलं? आम्ही कधी तुझ्या धुरा गिरा कोरला का कधी? कधी कोरला का? म्हणजे याच्याहून अजून किती चांगले संबंध पाहिजे तुले? हा आपले एवढे चांगले संबंध आहे राजा आणि एवढं काम नाही करशील का तू? नाही हो काका, हे असं नाही करायला पाहिजे तुम्ही. त्या पोरीच्या जीवनाचं कसं होईन हो काका? गेले असतं म्हणते बिझनेस. बिझनेस तुला बिझनेस बिझनेस नाही समजत का? हुंड्याचा जो पैसा येईन त्याचा दारूचं दुकान टाकून देतो गळ्याले. पण तुमच्या दुकानात कोणी नो काका? तुमच्या गळ्याच्या नावावर इतकी उधारी आहे, धंदा गिंद्याच्या क्षेत्रात तर पहिलेच बाबा विश्वास विश्वास पाहिजे. याच्यासाठी प्लॅनिंग नाही करत का बाबू? त्याचा ज्या दिवशी नवर देऊन निघन त्या दिवशी ह्या चिटऱ्या चाटऱ्या पुट्टेले देतो एक एक बॉटल फ्रीमध्ये, फ्रीमध्ये प्याबे पुट्टे. आणि एक वेळा करंट लागले का मग कुठं प्या देईन ते?
आपल्याच पाशी येले म्हणते इन्व्हेस्टमेंट, बिझनेसची इन्व्हेस्टमेंट, हुंडा दुकान हे आपला माइंड सेट आहे. पण हे काका चुकीचं आहे माझ्या मते तरी, कारण की एक बाप त्याची पोरकी राजे हो तुमच्या घरी देऊन राहिला आणि तुम्ही त्याचा बिझनेस करून राहिले. नाही असं तर तुम्ही नाही करायला पाहिजे. 20 वर्ष राजे हो तो पोरीचा बाप त्या पोरीले सांभाळते, 15 वर्ष तिले शिकवते आणि तुम्ही तिच्या लग्नाच्या नावावर बिझनेस करून राहिले. तुम्हाला इतका खर्च करायचा आहे तर स्वतःच्या दमावर करा. हुंड्याचा पैसा मांगा आणि ह्या धांगडधिंगा करा. कायले लावा लागते डीजे? कायले कायले पुट्टीले दारू बाजा लागते? हा नाही, आपल्याला तर आपली इच्छाच आहे का बा, आपल्या पुराची इच्छा आहे, माझी इच्छा आहे. तर मग स्वतःच्या पैशावर करा, दुसऱ्याच्या भरोशावर आपल्या गावात नवरदेव नाचवता काय? मग तर ते नाचे नाचवण्यात आणि त्याच्यात काय फरक आहे? मग तू राजा लय संस्कारी पोरगा आहे पण तू बोलत नाही राजा काही. बरं जाऊ दे, मी डबा जेवतो. तू जेवतो काय? वा बे बैरो, या बैऱ्यासारखं सारं समाज बैर झालाय. हुंडा लेन घेनच्या गोष्टी आपण कित्येकदा ऐकतो पण करतो काय? काहीच नाही. आपल्या समाजाला लागलेली हुंड्याची हे किळस नष्टच झाली पाहिजे. हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 च्या नुसार 10 कलमा आहे. हुंडा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हेगाराला भूक 5 वर्षाची शिक्षा आहे. पण ही किळ आपण कायद्याच्या अंतर्गत काढू नाही शकत, कारण की याच्यासाठी आपली विचारधारा सुधारावी लागते. जो आपल्या डोक्यात हुंड्याचा व्हायरस भरला आहे तो काढून फेकून द्यावा लागते. बैठकीत जर आपण असं म्हटलं ना, का हो हुंडा घेणं तर कायद्यानं गुन्हा आहे. आम्ही हुंडा थोडी मागून राहिलो, आम्ही तो तुमच्या पुरीची खुशी मागून राहिलो. तिले मस्त 15-20 तोळ्याचा सोनं करा, आमच्या इकडचे लोक येणार आहे त्याची सोय करा, आणि याचा खर्च पोहून घ्या, चांगला मोठा मंगल करायला करा. बस बाकी नाही पाहिजे बापे. आणि बाकी काय तुमचं ते अयर गियर असन तर सहखशीनं देऊन द्या लावा, आनंद फांदन बाकी काहीच नाही पाहिजे आम्हाला. अच्छा, म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला म्हणायचं आहे की भाऊ तू भिकारी होय. असं आहे म्हटलं तर काही हरकत नाही, पण आपण याला हुंडा म्हणू नाही शकत, कारण की हुंडा कायद्यानं गुन्हा आहे ना. तर तुमच्या पुरीची खुशी समजू आपण याच्यात. तुम्ही भिकारी झाले तर आम्ही आनंद. जर तुम्ही त्या दोघांचं सुखच मानून राहिले तर अत्यंत साध्या पद्धतीनं लग्न करा. कायले भिकारी व्हावं लागते, दुसऱ्याचे खिसे भरावं लागते. हा तुमची परिस्थिती जर आहे, तुमच्यात लयच आहे, तर करा खर्च. पण ज्याची परिस्थिती नाही कायले एवढं मोठी नाटकं करावं लागते. कर्जबाजारी व्हा, दुसऱ्याचे खिसे भरा, त्याच्यापेक्षा भावी हे आयुष्यासाठी त्याने सुखानं आशीर्वाद द्या, बस झालं. हे विचारधारा बदलणं अत्यंत महत्त्वाची आहे. माया बुद्धीनुसार जे मला सांगता आलं मी ते सांगितलं. काही जर चुकीचं निघालं असेल तर मला माफ करा, आणि जर याच्यात काही राहिलं असेल तर कमेंटमध्ये ॲड करा. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.